काळा दिवस म्हणजे स्वातंत्र्याचं म्हणजे 15 ऑगस्ट जे भारताचा स्वातंत्र्याचा दिवस आहे हा काळा दिवस मानण्याची प्रथा ही जर कोणी पाडली असेल तर ती आरएसएसनी पाडली अशी असणारी परिस्थिती आहे. नागपूरच्या बर्डी चौकामध्ये आजही नोंद आहे की 15 ऑगस्टला ध्वजारोपण झाला, राष्ट्रध्वज त्या ठिकाणी आरएसएसच्या वतीने फडकवण्यात आला, पण त्याच्याचबरोबर आरएसएसनी तयार केलेला राष्ट्रध्वजसुद्धा फडकवण्यात आला. हे बर्डी पोलीस स्टेशनच्या 15 ऑगस्ट 1950 डायरीमध्ये आजही नोंद आहे अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या सरदार पटेलांना आयन मॅन म्हणून संबोधतात त्याच सरदार पटेल यांनी 1948 साली गृहमंत्री ह्या नात्याने आरएसएसवरती बॅन आणली आणि सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलंय. आरएसएसचा स्वातंत्र्याचा इतिहास नाही, ते ब्रिटिशांचे हस्तक म्हणून त्या ठिकाणी राहिले. स्वातंत्र्याचे 2 लढे ह्या देशामध्ये आहेत, एक सामाजिक राजकीय स्वातंत्र्याचा लढा हा बाबासाहेब लढत होते आणि महात्मा गांधी हे असणारा पॉलिटिकल आझादीचा लढा लढत होते असा असणारा इतिहास या देशाचा आहे. आरएसएसकडे कोणीही स्वातंत्र्याच्या काळातली माणसं नसल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. मग तो सरदार पटेलापासून भगतसिंग, बाबासाहेब असतील, नेताजी बोस इथपर्यंत आहेत, पण या कुठल्याही व्यक्तीने त्या काळच्या आरएसएसच्या आयडियोलॉजीला मान्यता दिली नाही, त्यांच्या व्यासपीठावरती गेले नाहीत, तो उलट खंडीभर त्यांच्या विरोधात लिखाण केलेले अशी असणारी परिस्थिती आहे. 48 साली ह्यांना बॅन करणं त्याचं दुसरं कारण होतं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे घटना समितीच्या बैठका चालल्या होत्या आणि घटना समितीच्या बैठकांमध्ये जे नव्या प्रिन्सिपल्सवरती चर्चा होत होती त्याला पूर्णपणे विरोध करण्यात आला होता. इथपर्यंत विरोध करण्यात आला होता की नवीन संविधान आम्ही मान्य करणार नाही, तिरंगा झेंडा जो आहे तो आम्ही मान्य करणार नाही, अशोकाचं सिम्बॉल जे आहे ते आम्ही मान्य करणार नाही, पार्लमेंटरी डेमोक्रेसी आम्ही असणारं मान्य करणार नाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा जो घटनेतला गाभा आहे त्यालाही आम्ही मान्य करणार नाही. परंतु 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकारल्यानंतर देशाला आणि देशामधल्या राहणाऱ्या लोकांना राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि म्हणून राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यामुळे कोणीही पॉलिटिकल प्रिझनर असू नये, कोणीही पॉलिटिकल प्रिझनर असू नये या दृष्टीने सरदार पटेल यांनीच त्यावेळेसचे आरएसएसचे जे प्रमुख होते त्यांच्याशी वाटाघाटी सुरुवात केल्या आणि त्यांना एक ऑफर दिली की तुम्ही आत्तापर्यंत जी भूमिका घेत आलेला आहात की संविधान मानणार नाही, तिरंगा मानणार नाही, लोकशाही मानणार नाही, अशोका हे जे एम्ब्लम आहे ते आम्ही राष्ट्रचिन्ह आहे म्हणून मान्य करणार नाही, व्यक्ती स्वातंत्र्य आपण मान्य करणार नाही असा जो स्टँड आहे तो बदलणार असाल
आणि ह्या सगळ्या गोष्टी जर मान्य करणार असाल तर आम्ही तुमच्यावरचा असणारा बॅन आणि जेलमध्ये जे टाकण्यात आलेलं आहे आम्ही तुमची सुटका करू असं असणारी ऑफर त्या ठिकाणी दिली. चर्चा झाली. चर्चेच्या अंतर्गत शाब्दिक त्यांनी असं सांगितलं की आम्ही असं मान्य करतो. सरदार पटेल यांनी सांगितलं मला शाब्दिक नको आहे, लेखी पाहिजे. लेखी देणार असाल तरच तुमची सुटका होईल, नाहीतर होणार नाही. आरएसएसचे प्रमुख जे होते त्यांनी लेखी दिलं, पण लेखी दिल्यानंतर त्यांनी एक गोष्ट त्या ठिकाणी वगळली आणि ती म्हणजे राष्ट्राचा ध्वज हा त्यांनी वगळला. त्यावेळेसचे असणारे गृहमंत्री कृष्णा अय्यर यांनी 28 जुलैला पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या पत्रामध्ये आणि कम्युनिकेशनमध्ये राष्ट्रध्वज मानणार नाही असं त्या ठिकाणी आहे किंवा तो उल्लेख झालेला नाही, त्यावरती खुलासा करा. लेखी खुलासा पाहिजे. लेखी खुलासा झाला, मान्य करतो असं झालं. आणि सरदार पटेल दृष्ट नेते होते म्हणून त्यांनी हा करारनामा आरएसएसमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये झाला हा जी आरच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे. जुलै ऑगस्ट या गॅझेट आपण असणारं शोधले 1949 तर आपल्याला हा करारनामा त्या ठिकाणी दिसेल, मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे पाकिस्तानचा 14 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा दिवस आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्याचा दिवस 1950 हा आरएसएसच्या सगळ्या शाखेंवरती आनंदाने आणि उल्हासाने साजरा करण्यात आला. आणि या देशामध्ये काळा दिवस म्हणजे स्वातंत्र्याचा जे 15 ऑगस्ट जे भारताचा स्वातंत्र्याचा दिवस आहे हा काळा दिवस मानण्याची प्रथा ही जर कोणी पाडली असेल तर ती आरएसएसनी पाडली अशी असणारी परिस्थिती आहे. नागपूरच्या बर्डी चौकामध्ये आजही नोंद आहे की 15 ऑगस्टला ध्वजारोपण झाला, राष्ट्रध्वज त्या ठिकाणी आरएसएसच्या वतीने फडकवण्यात आला, पण त्याच्याचबरोबर आरएसएसनी तयार केलेला राष्ट्रध्वजसुद्धा फडकवण्यात आला. हे बर्डी पोलीस स्टेशनच्या 15 ऑगस्ट 1950 डायरीमध्ये आजही नोंद आहे अशी असणारी परिस्थिती आहे. मी हा इतिहास सांगतो याचं कारण की पार्टिशनचं ऊन ही भरून निघालेली आहे. आता त्या खपल्या काढण्याचं असणारं कामकाज त्या ठिकाणी पुन्हा चाललेलं आहे. द्वेषेचं राजकारण जे आरएसएस बीजेपीचं असणारं सध्याचं राजकारण आहे, एथेनिक क्लिन्झिंग आपण ज्याला म्हणतो ती असणारी चाललेली प्रथा जी आहे ती ह्या पत्रातून आपल्याला गाव पातळीवरती साजरं करा म्हणून असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या पत्रामध्ये एक उल्लेख नाही परंतु एक नवीन तो कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. 15 ऑगस्टला प्रत्येक गावामध्ये एक दगड लावण्याचं कामकाज, मार्बल स्टोन लावण्याचं कामकाज होतं आहे आणि त्या मार्बल स्टोनवरती फक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंच नाव आहे आणि ज्या ज्या गावामध्ये लावल्या जाणार नाही त्या गावातला सरपंच, त्या गावातला ग्रामसेवक आणि तलाठी याच्यावरती कारवाई, देशद्रोहाची कारवाई केल्या जाणार आहे। आमची मागणी असं आहे की मोदींचं नाव लावण्यामध्ये आमची अजिबात हरकत नाही, पण या देशामध्ये स्वातंत्र्यापासून जे पंतप्रधान झाले, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, गुरजालीलाल नंदा असतील, त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्री असतील, त्याच्यानंतर इंदिरा गांधी असतील, त्याच्यानंतर इतर झालेले जे आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी लागली पाहिजेत। आणि त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये 35,000 खर्च त्या ठिकाणी केला जाणार आहे अशी परिस्थिती आहे। त्या स्टोन लेईंग डाऊन किंवा तो दगड लावण्याच्या कार्यक्रमातून हा जो द्वेषाचा भाग आहे, खपल्या उघडण्याचा जो भाग आहे, तो पुन्हा या ठिकाणी उजागर केला जातोय, त्याला फोरफ्रंटवरती आणला जातोय आणि द्वेष हा पुन्हा कशा रीतीने आपल्याला वाढवता येईल अशी असणारी परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्षाला आम्ही असणारा मानतो, विचारतोय की या देशाची पुन्हा नव्यानं आपल्याला फाळणी करायची आहे का? धार्मिक जातीय व्यवस्थेला आधारित धरून पुन्हा आपल्याला असणारा या ठिकाणी फाळणी करायची आहे का? आणि म्हणून मध्यंतरी मी असणारं म्हणालो होतो की BJP आणि नरेंद्र मोदी यांचं असणारं RSS-चं राजकारण आता देशाला हिताचं नाही अशी असणारी परिस्थिती आहे, देशाच्या एक संघाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून आय वॉश ज्याला आपण म्हणतो हा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, नव्या पिढीला आपला काळा इतिहास लपवण्याचं कामकाज चाललेलं आहे। RSS आणि BJP एवढंच सांगतो की कावळ्याला आपण असणारा वॉशिंग मशीनमध्ये धुऊन पांढरा करण्याचा प्रयत्न केला तो कावळा पांढराच राहणार नाही, तो काळाच्या काळात राहणार। तसा आपला असणारा स्वातंत्र्याच्या काळातला जो इतिहास आहे, सहकार्याचा इतिहास जो आहे, तो सहकार्याचा इतिहास धुतल्या जाणार नाही ॲप्रोप्रिएशन करून लोकांना घेऊन किंवा अशा असणाऱ्या पद्धतीने। तेव्हा हा जो BJP आणि RSS कार्यक्रम जो आहे, समाजामध्ये भांडणं लावण्याचा कार्यक्रम, धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचा कार्यक्रम, जुना इतिहास पुन्हा उजळण्याचा जो कार्यक्रम आहे त्याचा आम्ही असणारा निषेध करतो आणि जनतेला आगाह करतो की अशा कार्यक्रमांपासून आपण सावध राहा। मन जुळवण्याच्या ऐवजी आपण मन विभक्त करणार आहात आणि विभक्त व्यवस्था ही या देशाची योग्य नाही हे आपण लक्षात घ्या। काश्मीरमध्ये गेली 90 ते आज तागा आहेत आपण माणसं जुडवू शकलो नाही, आर्मीच्या 12 आपण ठेवलेले आहेत पण विभक्तपणा त्या ठिकाणी कायम राहिलेला आहे। गावागावामधला विभक्तपणा हा जर वाढणार असेल तर याला जोडणार कोण हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे। आणि म्हणून सामान्य माणसाला आम्ही असं आगाह करतो आहे की अशा कार्यक्रमांपासून आणि अशा पक्षापासून आपण जेवढं सावध राहणार आहात, धर्माच्या नावाखाली, धर्माचं संरक्षण करण्याच्या नावाखाली माणसांना दुभगण्याचं कामकाज जे चाललेलं आहे त्याला आपण टॉलरेट करू नये, एवढीच आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती आहे। आपण आता विचारा की हिंदीमध्ये घेऊन मग हे करता, ते हिंदीमध्ये घेतो मग तुम्ही विचारा ना।
आहे का हिंदीचं कोणी? नाही आहे का? बर, या योजनेप्रमाणे हर घर तिरंगा देखील भाजप किंवा केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवलं जात आहे. हर घर तिरंगा 1950 पासून किंवा त्याच्या अगोदरपासून तिरंगा हा आरएसएसचा कॅडर सोडून हिंदू महासभेचा कॅडर सोडून सगळ्यांच्या घरामध्ये फिरत होता. त्याच्यामुळे हर हर घर घरामध्ये म्हणण्यापेक्षा हा कार्यक्रम आरएसएसचा कॅडर आणि हिंदू महासभेचा कॅडर जो आहे त्याच्या घराघरामध्ये फिरला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने हा तिरंगा मानला गेला आहे असा मी त्या ठिकाणी मानू. नाही तर आजपर्यंत तो मानला गेलेला नाही. ते मला ते हे पहिल्यांदा संपू आणि नंतर पॉलिटिकल ह्याच्यावरती जाऊ. डायव्हर्ट कृपा करून करू नका. हा सगळा फसवा प्रकार आहे, गुमराह करणारा प्रकार आहे. कोणाला तरी भेटलं म्हणजे बदललं असं नाही. त्यांनी गोलवलकरांनी लिहिलेलं वी अँड दी ब्रदरहूड याचं सगळं पुस्तक असं मी म्हणत नाही, पण शेवटच्या चॅप्टर जसं बाबासाहेबांनी असणारं मनुस्मृती जाळून आम्हाला असणारं विषम व्यवस्था नको आहे हे जे सिद्ध केलं, तशा रीतीने आम्हाला बंधुभावाची व्यवस्था पाहिजे, समान हक्काची भूमिका पाहिजे आणि सगळ्या धर्मांना ह्या देशामध्ये राहण्याचा अधिकार आहे. जे वी अँड दी ब्रदरहूड याचं जे शेवटचं चॅप्टर आहे ते जर त्यांनी जाळलं आणि होळी केली तर मी असताना मानेन की त्यांचा जेन्युअनली बदल झालेला आहे, नाहीतर नाही. की संपला असेल तर मग राजकीय प्रश्न विचारा. सर, आपण पॉलिटिकल न करण्याच्या आधी एक संवेदनशील प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातून आलेला कळव्याचं महापालिका आम्ही माहिती घेऊन त्याच्यावरती स्टेटमेंट करू. पूर्ण माहिती घेऊन स्टेटमेंट करू. आरोग्यमंत्री पण बोलत नाही आधी म्हणून म्हटलं माहिती घेऊन स्टेटमेंट बोलू त्याच्यावरती. हा आपण आता इतर विचारणार असेल तर विचार. काल पवार साहेब आणि अजित दादांची तुम्हाला नाव पाहिजे का? वेगळी स्टोरी करा, माझ्या ह्या स्टोरीला जोडू नका. जयंत पाटील यांचे मी काल इंडिकेशन दिलं होतं एबीपीला. जयंत पाटील यांचे असणारे एक नातेवाईक आहेत भगवंत पाटील म्हणून, त्यांना ईडीची नोटीस आलेली आहे. या ईडीच्या नोटीसच्या संदर्भातली ती बैठक होती. त्याच्या पुढे काय झालं हे मला माहिती. ते मी म्हणून म्हटलं ना, बैठक कशा संदर्भात होती मी आपल्याला सांगितली, त्याच्यात काय ठरलं हे मला माहित. एकीकडे तुम्ही शिवसेनेसोबत आहात, आतापर्यंत स्पष्ट होत नाही म्हणजे राष्ट्रवादी कुणाची, पवारांची की अजित पवारांची? तुम्ही शिवसेनेमध्ये आहात, तुम्ही विचारलं नाही का आम्ही त्यांना सोबत? माझा वकील पडले नाही अशी भूमिका स्पष्ट होत नाही. राजकारण म्हणजे हे गुप्त धारा म्हणजे गुप्त बैठका जे सुरू आहेत ते काय समजायचं? माझा वकील सक्षम आहे. सर,
माझ्या वकिलावरती माझ्या वकिलावरती माझा पूर्ण विश्वास आहे की तो आमच्या बाजूने असताना बॅटिंग करेल आणि सेना आणि आमची जी युती आहे ती काय आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सर फक्त ना ते तुम्ही जयंत पाटलांच्या नातेवाईकांचं नाव सांगितलं ते पुन्हा एकदा सांगाल का भगवंत की भगवंत. नवाब मलिक यांना जामीन मिळाला आणि अजित पवार तिकडे गेले आणि काही दिवसांनी जामीन मिळाला कुठेतरी काही कनेक्शन वाटतंय काही त्यांचं हेल्थ माझ्या अंदाजानं इवन नवाब मलिकचे जे काही रिपोर्ट्स आम्हाला येत होते फ्रॉम जेलमधनं त्यांची हेल्थ ही डिटोरिएट होत होती आणि मला वाटतं कोर्टानेसुद्धा व्हेरी क्लिअर केलं आहे की 2 महिने आम्ही त्यांच्या हेल्थ ग्राउंडवरतीच त्यांना असताना दिलेलं आहे आणि 2 महिन्यानंतर ही हॅज टू गो बॅक. त्याच्यामुळे कुठे तिथे वास ठेवायला जागा आहे असं मी मानत नाही. ते माझं कोणाचंच वाटतं विश्वास नाही. राष्ट्रवादीचे दंगलीतले स्टेटस हे पहिल्यांदा आरएसएसला चालतंय कसा हा त्याच्यातला महत्त्वाचा इश्यू आहे. म्हणजे इथे सरळ जे बेस आहे आरएसएस यांना दत्वाचं राजकारण किंवा नीतिमत्तेचं राजकारण याची गरजच वाटत नाही. त्यांना असणारं डिबॉचरस राजकारणाची गरज वाटते आणि त्याच्यामुळे सगळे डिबॉचरस जे आहेत ते एकमेकाशी हात जोडतात आहे हात मिळून करतात आहेत नवीन काय त्याच्यामध्ये. आम्ही लोकांना एवढंच म्हणू की 2024 पार्लमेंट असेंब्ली ज्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे हे जे डिबॉचरस युत्या ज्या झालेल्या आहेत त्याला कायमचं मूठ माती देऊन टाका. सर विरोधकांनी जे एरिया नावाची जी आघाडी आघाडीचं जे नाव केलं आहे आणि आता त्यांनी मोदींच्या विरोधात भाजपच्या विरोधात एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. पवार सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगला रोल निभावतात असं वरवर दिसतं पण दुसऱ्या बाजूला अजित पवारांशी अशा पद्धतीनं गुप्त भेटी घेत आहेत विश्वासार्हता म्हणजे आधीच त्यांची नाही अशा असं वागण्यानं अजून ते रसा दाखवला जाईल असं वाटतं. आता तो ज्याचा ज्याचा प्रश्न तो शरद पवारांचा प्रश्न आहे की त्यांची विश्वासार्हता राहते की न राहता ते ज्या पद्धतीने राजकारण करतात ते त्या पद्धतीने त्यांना तो त्यांना डिसाईड केला पाहिजे. आणि जसं आज काँग्रेसच्या प्रवक्त्याने असं स्टेटमेंट केलेलं आहे की त्यांनी शरद पवारांना विचारलेलं आहे की त्यांनी त्यांची भूमिका क्लिअर करावी. माझं म्हणणं असं आहे की मी काँग्रेसच्या प्रवक्त्याला असणारं विचारतो तुमची भूमिका शरद पवारांबद्दल काय ती पहिल्यांदा खुलासा करा. दुसऱ्याला कटघऱ्यामध्ये उभं करण्यापेक्षा तुम्हाला हे राजकारण मान्य आहे का हे पृथ्वीराज बाबाने पहिल्यांदा क्लिअर करावं अशोक चव्हाणांनी क्लिअर करावं त्याच्या बाळासाहेब थोरातांनी त्या ठिकाणी असणारं क्लिअर करावं इतर काँग्रेसच्या नेत्यांनी असणारं क्लिअर करावं. त्यांची जर भूमिका ही क्लिअर होणार नसेल की ह्या डिबॉचरस राजकारणाबद्दल त्यांची काही आहे तर त्याला दुसरा अर्थ हाच काढला जाईल की जातीचं राजकारण आमचं चाललेलं आहे त्याच्यामुळे डिबॉचरस असो की नसो आम्ही ते खेळणार. सर एका बाजूला एनडीए आहे एका बाजूला ईडी आहे दोन बाजूला असे खूप स्ट्रॉंग पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष ज्यांनी या दोन्ही आघाड्यांपासून आपलं अंतर राखलेलं आहे. तुम्हाला फ्युचरमध्ये काय तिसऱ्या आघाडीचं वगैरे काय फ्युचर दिसतंय का किंवा अशा पद्धतीने एकत्र यावं का. असे ममता बॅनर्जी ह्या वेगळ्या राहतीलच नवीन पटनायक हे वेगळे राहतीलच चंद्रशेखर हे असणारे वेगळे राहतीलच अतिच बी आर एस चंद्रशेखर राव जगन रेड्डी हे वेगळे राहतील. काँग्रेस माझ्या अंदाजानं बी जे पी तिथे टी डी पी किंवा असणारा जगन रेड्डी या दोघांबरोबर अलायन्स करणार नाही का दोघंही बी जे पीबरोबर जातील अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे जे स्टेट लीडर्स आपल्या आपल्या राज्यांमध्ये स्ट्रॉंग आहेत किंवा आता असणारा छत्तीसगडमध्ये
माजी मंत्री अरविंद नेताम हे आता पुढे आलेले आहेत, किंवा मध्य प्रदेशमध्ये रावण वर्मा म्हणून असणारा पिछडा वर्गातले असणारे नेते पुढे आलेले आहेत, किंवा ट्रायबल ह्याच्यामध्ये GS जे आहे ते डॉक्टर अल्वा म्हणून असणारं पुढे आलेले आहेत, किंवा या भागातलं आपण असायला बघितलं गोंडवानामधलं नेते पुढे आलेले आहेत, हे माझ्या अंदाजानं आपापल्या राज्यांमधली भूमिका हे करतील आणि दे विल बी दी डिसायडिंग फॅक्टर असं मला वाटतं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं. मी एवढं सांगू शकतो आपल्याला, सरकार कोणाचं येईल हे मी सांगत नाही आता, पण नरेंद्र मोदी 2024 पंतप्रधान राहणार नाहीत एवढं काळ्या दगडावरची रेग आहे. सरकार कोणाचं हे माहीत नाही, पण नरेंद्र मोदी विल नॉट बी दी प्राईम मिनिस्टर 2024 किंवा 2023 झाल्या तरीही. प्रश्न असे त्या भाषणामध्ये मला पहिल्यांदा नरेंद्र मोदींचा कॉन्फिडंट गेल्यासारखा हल्ल्यासारखा दिसला. म्हणजे त्यांच्या युजुअल भाषणाच्या स्टाईलमध्ये ते नव्हते, ओढून ताणून केलेलं भाषण असं मला ते वाटत होतं. काँग्रेसचे विरोधी पक्ष त्यांनी ऑफर पाठवावी ना, त्यांनी जी ती ऑफर पाठवावी. आम्ही मला वाटतं सिद्धार्थ मोकळे म्हणून जे स्पोक्स पर्सन वंचितचे आहेत त्यांनी असं ट्विट केलं की अगोदर तुमचा विरोध होता, आता तुम्ही दरवाजे उघडे केले त्याच्याबद्दल अभिनंदन आहे, पण निमंत्रण तर पाठवा. काँग्रेसवालेच त्यांना विचारत होते. क्वेश्चनिंग करतात ते, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून आलं तर आम्हाला काही एका घटकाकडून यावं असं नाही, महाविकास आघाडीकडून आलं तरी आम्हाला चालतं. काय मला माहित नाही त्याच्याबद्दल, आय एम नॉट अवेअर ऑफ इट. अजून असणारा इंटरनल त्यांची चर्चा काय झालेली आहे ते आम्हाला अजून आमच्या वकिलाने जे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे यांनी मेसेज एवढाच पाठवला आहे की तुम्ही चिंता करू नका, आय एम देअर. तर आम्ही रिलॅक्स आहोत, आमचा वकील स्ट्रॉंग आहे आमचा एवढं माहिती आहे. सगळ्या महाभारतानंतर आज संजय राऊतांचं एक विधान आले पत्रकार परिषद दिल्लीत की 2024 उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते. मग एवढं सगळं झाल्यावर जर संजय राऊत आता असं बोलत असतील तर मग त्याचा उपयोग काय ना? संजय राऊतनी सांगितलं पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.